सरकारी कामगार, डॉक्टर्स, वकील आणि शिक्षक असे सगळे संपावर गेल्याचं आपण नेहमी पाहिलंय. मात्र आता सर्वांचा पोशिंदा असलेला शेतकऱ्यावर संप करण्याची वेळ ओढवली आहे. राज्यातल्या शेतकऱ्यांनी आता संपाच्या तयारीत आहेत. आपल्या विविध मागण्यांसाठी खरीप हंगामापासून संपावर जाण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतलाय. संपाची दिशा ठरवण्यासाठी अहमदनगरच्या पुणतांब्यामध्ये शेतकऱ्यांची ग्रामसभा भरली. ग्रामसभेत संपाबाबत चर्चा करून ठराव मांडला जाणार आहे. शेतकऱ्यांच्या काय काय मागण्या आहेत पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करा, शेतमालाला हमी भाव, दुधाला 50 रुपये हमी भाव द्या, कृषी पंपाची वीज मोफत द्या, शेतकरी वर्गास 60 वर्षांनंतर पेन्शन द्या, ठिबक सिंचनासाठी 100% अनुदान द्या, रोजगार हमी योजना शेतीवर लागू करा, या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. शेतकऱ्यांसाठी विरोधकांची संघर्ष यात्रा ही राजकीय स्वार्थासाठी आहे असा आरोप खासदार राजू शेट्टी यांनी केलाय. राजकीय लोक शेतकऱ्यांना वापरून घेत आहेत, आता शेतकरी राजकीय लोकांना वापरून घेतील असं राजू शेट्टींनी म्हटलंय. तसंच शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 28 एप्रिल पासून राज्यभर आंदोलन करणार आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत स्वस्त बसणार नाही असा इशारा राजू शेट्टींनी दिलाय. पूर्ण 7-12 कोरा झाल्याशिवाय स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वस्त बसणार नाही. नैसर्गिक आपत्ती असेल किंवा सरकारच्या धोरणामुळं शेतीमालाचे भाव पडलेले आहेत, यामुळं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालेलं आहे आणि त्याच्या डोक्यावर जे प्रचंड कर्ज चढलेलं आहे, त्या कर्जातून शेतकऱ्याची मुक्तता करणं ही सरकारची जबाबदारी आहे. मग ते केंद्र सरकार असो किंवा राज्य सरकार असो किंवा दोन्ही सरकारांनी मिळून शेतकऱ्याला 7-12 कोरा करून दिला पाहिजे ही आमची भूमिका आहे. आणि जोपर्यंत शेतकऱ्याचा 7-12 कोरा होणार नाही तोपर्यंत आमचा संघर्ष काय थांबणार नाही. शेतकऱ्यांच्या बाजूला एकच पक्ष असतो, तो म्हणजे विरोधी पक्ष. हे काल सत्तेत होते त्यावेळी ते शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विरोधात होते. आज सत्तेतून बाहेर गेल्यानंतर ते त्या बाजूला गेले, काही हरकत नाही. आणि आज जे सत्तेत आहेत ते काल शेतकऱ्यांच्या बाजूला होते, परंतु त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी काय होईना ते शेतकऱ्यांच्या बाजूला येत असतील.